नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 2024 ला एक जाहिरात आली होती. गट क साठी ही जाहिरात सरळ सेवेची जाहिरात होती. जवळपास 1,625 पदांसाठीची ही जाहिरात होती. त्यावेळेस SCBC म्हणजेच मराठा आरक्षण लागू नव्हतं, पण मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर त्या जाहिरातीमध्ये फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा फॉर्म एडिट करण्याची संधी, आणि ज्या विद्यार्थ्यांकडे SCBC सर्टिफिकेट आहे असं नव्याने ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल आणि जे त्या पात्रतेमध्ये बसतात, वयाच्या अटीमध्ये बसतात, अशा उमेदवारांना परत एकदा फॉर्म भरण्याची संधी आहे. आता ही संधी ज्यांच्याकडे SCBC प्रमाणपत्र आहे अशाच उमेदवारांना देण्यात येणार आहे, याबद्दलचं नोटिफिकेशनही आलेलं आहे. थोडक्यात समजून घेऊया, ही जाहिरात होती न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा अर्थात डायरेक्टरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मुंबई यांच्याकडनं जाहिरात होती. 10/7/2024 हे नोटिफिकेशन आहे, म्हणजे हे नोटिफिकेशन येऊन 12 दिवस ऑलरेडी झालेले आहे. पण आता 22 तारखेपासून विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची संधी ओपन झालेली आहे, म्हणून हा व्हिडिओ मी आज घेत आहे. आज सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकतात. यामध्ये तुम्ही जर बघितलं तर जवळपास 13 ठिकाणचे हे विभाग किंवा जिल्हे दिले आहेत. ह्या 13 जिल्ह्यांमध्ये ह्या 1,625 जागा भरल्या जाणार आहे. 27/2/2024 ला ही जाहिरात ऑलरेडी आलेली होती, त्या डेट पर्यंत फॉर्म भरण्याची संधी होती, पण आता परत नव्याने फॉर्म भरण्याची संधी मिळणार आहे. त्याला कारण SCBC आरक्षण. SCBC आरक्षण जर आपण बघितलं, लागू केलं गव्हर्नमेंटनी, आणि हे लागू केल्यानंतर त्यांनी ऍडमध्ये सांगितलं होतं की त्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार या जाहिरातीमध्ये कमी किंवा वाढ होण्याची शक्यता आहे, आणि निश्चितच इथे वाढ झाली आहे. ती वाढ कशी आहे थोडक्यात आपण समजून घेऊया. मी तुम्हाला घेऊन जातो जाहिरातीकडे. ही जाहिरात आहे शुद्धीपत्रक 10/7/2024. यामध्ये आपण जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, बघा इथे पहिलं इथे पद होतं वैज्ञानिक सहाय्यक, यासाठी एकूण 54 आता पद असणार आहे. ह्या पदांमध्ये पण वाढ झाली आहे. बघा याचं विश्लेषण ह्या चार्टमध्ये दिलेलं आहे, हा चार्ट तुम्ही बघू शकता. आणि यामध्ये खाली त्यांनी सांगितलं पण आहे, मूळ जाहिरातीमध्ये महिलांसाठी राखीव अराखीव प्रवर्गात म्हणजे ओपनमध्ये 6 पदं आरक्षित होती, पण 27/2024 शासन निर्णयानुसार सामाजिक शैक्षणिक मागास वर्गांसाठी मागास वर्गांकरिता आरक्षणाच्या तरतुदीमध्ये महिलांसाठी अराखीव प्रवर्गातील 6 पदांपैकी 5 पदे आरक्षित होत आहे. 1 पद त्यांनी टाकले आता SCBC. मग महिला आरक्षणचे सर्व आवेदनपत्र खुला प्रवर्गात ग्राह्य धरण्यात येतील. तसेच अराखीव प्रवर्गात माजी सैनिकांकरता 3 पदे आरक्षित होती, तथापि आता 2 पदे उपलब्ध होत आहे. असं प्रत्येक संवर्गानुसार हा बदल झालेला आहे, तुम्ही बघू शकता. दुसरं वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनीफित विश्लेषण गट क ची जाहिरात आहे. 15 पदं या ठिकाणी पण आहे. यामध्ये पण थोडक्यात काही बदल करण्यात आलेला आहे. हा बदल सुद्धा तुम्ही लक्षात घ्यावा. त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट क 2 पदं असणार आहे या ठिकाणी. त्यानंतर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक 30 पदं यासाठी असणार आहे. त्यानंतर पुढे यात सुद्धा काही बदल करण्यात आला आहे. हा बदल पण तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे महिलांच्या अराखीव मध्ये महिलांना 3 पदं होते, ती आता 2च राहिली, 1 पद हे वर्ग करण्यात आलेलं आहे. असं प्रत्येक ठिकाणी हा बदल झालाय. वरिष्ठ लिपिक भांडार गट क टोटल जागा आहेत 5. त्यानंतर कनिष्ठ प्रयोगशाळा जागा आहेत 18. त्यानंतर व्यवस्थापक उपहारगृह जागा आहेत 1. याप्रमाणे हे सगळे बदल झाले आहेत. हे बदल थोडक्यात लक्षात घ्या, याचा स्क्रीनशॉट बघा, किंवा टेलिग्रामला आपण टाकली माहिती पण एकदा बघा. आता इथे फॉर्म भरायचं तुम्हाला, मग कोणाला काय संधी असणार आहे यामध्ये नीट लक्षात घ्या. जवळपास बघा काय काय पद होते, मी आताच तुम्हाला हे पद सांगितले. या पदांमध्ये आता बदल होऊन SCBC जो प्रवर्ग आहे त्या प्रवर्गाला फॉर्म भरण्याची संधी येणार आहे. अर्ज केलेले उमेदवार असतील किंवा नव्याने ज्यांच्याकडे बघा ओपनचे विद्यार्थी असेल किंवा EW ची विद्यार्थी असेल, ज्यांनी अर्ज केलेले आहे, या उमेदवारांना आपल्या अर्जामध्ये बदल करता येणार आहे. बरोबर, आवश्यक अर्हता आणि प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांना सदर प्रवर्गातून निवडीसाठी पर्याय विकल्प उपलब्ध होत आहे. म्हणजेच काय, ओपनचा एखादा विद्यार्थी होता ज्याला आता SCBC प्रमाणपत्र जर मिळत असेल तर तो बदल करू शकतो. EW प्रमाणपत्र होतं कारण त्यावेळेस SCBC लागू नव्हतं. मग EW एखादा उमेदवार असेल ज्याला आता SCBC प्रमाणपत्र मिळालं असेल तर सुद्धा तो फॉर्ममध्ये बदल करू शकतो. त्यानंतर नव्याने बघा, यासाठी ज्या अराखीव आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना सदर आरक्षणाचा लाभ घ्यावायचा आहे,
व ज्यांच्याकडे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाचे विहित प्राधिकरण जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल या प्रवर्गात मोडत असल्याचे विहित प्राधिकरणाचे वैध प्रमाणपत्र आहे त्यांनी त्यांनी काय करायचं मग इथे त्यांनी वेबसाईट दिली बघा dpsl.maharashtra.gov.in या वेबसाईटला जायचंय. इथे जाऊन संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक प्रविष्ट करून त्याच्या अर्जामध्ये उक्त प्रवर्गा संबंधित विहित तपशील प्रविष्ट करावे जेणेकरून पात्र उमेदवारांना सदर आरक्षणाचा लाभ घेता येईल. मग हे ओपन आणि ईडब्ल्यूएचच्या विद्यार्थ्यांकडे जर आता एससीबीसीचं प्रमाणपत्र असेल तर त्यांनी लगेच त्यांची हा जो प्रवर्ग आहे बदल करून घ्यावा आणि ह्या आरक्षणाचा फायदा करून घ्यावा. त्यानंतर यापूर्वी खुला बघा हे महत्वाचं आहे, यापूर्वी खुला तसेच आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना आपल्या आरक्षणाच्या प्रवर्गाबाबत सुधारणा करावायची झाल्यास त्यांनाही उपयुक्त कालावधीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. सदरील लिंक काय सदर लिंक फक्त अराखीव म्हणजे ओपन आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांकरिताच खालील नमूद कालावधीमध्ये उपलब्ध राहील. हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या. आता यामध्ये बघा इतर डेट संपले आउटडेटेड आहे म्हणजे हे संपलंय पण यामध्ये महत्वाचं हे आहे एससीबीसीच्या उमेदवारांना फॉर्म भरता येणार हे महत्वाचं आहे. त्यांचे फॉर्म सुटले आहेत 22 सुटले म्हणजे फॉर्म भरू शकता 22 म्हणजे कालपासून 22 जुलैपासून ते 26 जुलै 2024 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आता कोण ज्यांच्याकडे एससीबीसी सर्टिफिकेट आहे पण काही कालावधीपूर्वी म्हणजे फेब्रुवारीमध्ये ही ऍड आली होती त्यावेळेस मात्र एससीबीसी नव्हतं वयाच्या अटीमध्ये बसत नव्हते. नव्याने एससीबीसी आलं त्यांच्याकडे किंवा जे ओपन ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरले त्यांना आता एससीबीसी मधून फॉर्म भरायचा अशा उमेदवारांना नव्याने फॉर्म भरता येणार आहे. ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरला होता त्यांना फक्त बदल करायचा आहे पण ज्यांनी फॉर्म भरलाच नव्हता त्यांना मात्र नव्याने फॉर्म भरता येणार आहे. कोणते विद्यार्थी एससीबीसीचे हा मुद्दा नीट लक्षात घ्या नाहीतर इतर कॅटेगरीच्या उमेदवारांना इथे संधी नाही. इतर प्रवर्गातल्या उमेदवारांना सुद्धा संधी नाही फक्त एससीबीसीला संधी आहे. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता नव्याने अर्ज सादर करण्याची संधी खालील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता काही उमेदवार मला कमेंटमध्ये विचारतील सर नव्याने आम्हाला फॉर्म भरता येईल का मी एनटीडीचा आहे मी एससीचा आहे मी एसटीचा आहे तर तुम्हाला संधी नाहीये फक्त एससीबीसी उमेदवारांना ते फॉर्म भरता येणार आहे. जाहीर क्रमांक त्यांनी दिला आहे यामध्ये सर्व अटी आणि शर्ती ऍज इट इज लागू आहे म्हणजे शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा मूळ जाहिरातीप्रमाणेच लागू आहे. फॉर्म भरण्याची संधी तुम्हाला 22 तारखेपासून 26 तारखेपर्यंत आहे. परत एकदा सांगतो एससीबीसीच्या उमेदवारांना नव्यानं फॉर्म भरता येणार आहे हा मुद्दा नीट लक्षात घेतला तर हे स्वाक्षरित केले त्यांनी असा हा अंतिम निर्णय झालेला आहे. सो तुम्ही ही रीट याचिका टाकली आहे तिच्या निर्णयावरती पण काही अवलंबून राहू शकतो त्यांनी आज सांगितलेलं आहे. सो जे विद्यार्थी एससीबीसी प्रवर्गात मोडतात त्यांनी लगेच या वेबसाईटला भेट द्यायची आणि आपला फॉर्म भरून टाकायचा. जाताना सांगू इच्छितो की ऑफलाईन बॅचेस इग्नाइट अकॅडमी तुमच्यासाठी आणलेल्या आहे. नागपूरमध्ये आणि नाशिकमध्ये ऑफलाईन बॅचेस आपण चालू करत आहोत. नाशिकसाठी तुम्हाला ह्या नंबरला कॉल करायचा हा नंबर तुम्हाला जर ह्या नंबरला कॉल करायचा किंवा जर भेट द्यायची असेल तर या ऍड्रेसवरती म्हणजे अशोक स्तंभावरती उपाध्याय क्लासेसची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये इग्नाइट अकॅडमीचा ऑफिस आहे तिथे येऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकतात. बॅच 5 ऑगस्टपासून सुरू होते आणि 6-8 महिन्याची बॅच असणार आहे. 8 महिन्याची सरळ सेवेची बॅच आता सरळ सेवेची बॅच सॉरी 3 महिन्याची असेल आणि कंबाईनच्या बॅचेस असतील त्या 8 महिन्याच्या असेल. सो याच्याबद्दलची इन्क्वायरी तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करून किंवा कॉल करून घेऊ शकता. इग्नाइट अकॅडमीला अजून तुम्हाला काही माहिती विचारायची असेल तर 88-85-65-17 या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. तुर्तास थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.